नमस्कार मंडळी, एम जे रील्सवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत लालबागमधील प्रसिद्ध उत्सवी कागदी मखरांच्या दालनाला भेट देण्यासाठी. माझ्या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. निसर्गाने जे आपल्याला दिले तेच आपण निसर्गाला परत करूया या त्यांच्या टॅगलाईनवरून आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हजारो ट्रक थर्माकोल आपण विनाकारण फेकत असतो. उत्सवी संस्थेने स्वतःचे साचे व थर्माकोलच्या कलाकृती व कारखाने बंद करून पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी कागदी पुट्ट्यांची फोल्डिंग मखरे विकसित केली. तीच आपण आता पाहत आहोत. भक्कम, टिकाऊ व स्वस्त तसेच उत्तम कलाकृती आपण पाहाव्यास मिळते. कागदी पुट्ट्यांची फोल्डिंग मखरे वाजवी दरात व वर्षानुवर्ष वापरता येतील अशीच आहेत. वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती त्यांनी बनवली आहे, म्हणजे सिद्धिविनायक मंदिर, सुवर्ण मंदिर, गणेश महल, नवरंग मखर, कोकण मंदिर असे विविध प्रकार पाहावयास मिळतील इथे तुम्हाला. पर्यावरणाला अनुकूल कागदी पुट्ट्यांची फोल्डिंग मखरे जर तुम्हाला हवी असतील तर तुम्ही लालबागला अवश्य भेट देऊ शकता. प्रभा कुटीर गणेश गल्लीमध्ये हे तुम्हाला दालन बघावयास मिळेल. एकदा येऊन अवश्य भेट द्या. एकदम सुंदर सुंदर कलाकृती आहेत, अवश्य भेट देऊ शकता तुम्ही. घरगुती गणपतीसाठी तसेच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पण इथे तुम्हाला मखरे बघावयास मिळतील, तर तुम्ही अवश्य भेट द्या. करी रोड किंवा चिंचपोकळी हे जवळचे स्टेशन आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर लालबागला गणेश गल्लीमध्ये प्रभा कुटीर म्हणून जी बिल्डिंग आहे तिथे हे त्यांचं उत्सवी म्हणून दालन आहे. तुम्ही अवश्य भेट द्या. सुंदर सुंदर कलाकृती इथे बघावयास तुम्हाला मिळतील. धन्यवाद.
गणेश उत्सवाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. जर तुम्हाला ही मकरे हवे असतील तर नक्की अवश्य ह्या दालनाला भेट द्या. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्या भेटीला परत येऊ. धन्यवाद. We'll be right back.